जुन्या गुन्ह्यात वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे एका महाविद्यालयीन तरुणानं आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादच्या जिकठाण गावात घडली आहे. पोलिसांनी केलेला अपमान 18 वर्षाच्या सागरच्या जिव्हारी लागला आणि त्यानं थेट विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं सोमवारी रात्री ऑपरेशन ऑल आउट ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना आयुक्तांसमोर हजर करण्यात आलं होतं. वाळूस पोलिसांनी जिकठाणमधल्या 53 वर्षीय हरिश्चंद्र नाडे यांना जुन्या गुन्ह्यावरून अटक केली. यावेळी सागर नाडेनं आपले वडील सुधारले असून त्यांना अटक करू नका अशी पोलिसांना विनवणी केली. मात्र पोलिसांनी त्याचं काही एक ऐकलं नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तांनीही नाडे यांना सोडण्याचे आदेश दिले. मात्र तरी सुद्धा वाळूस पोलिसांनी ऐकलं नाही. उलट सागरलाच खूप शिव्या दिल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. सागरला हा अपमान सहन झाला नाही आणि त्यानं थेट आपलं आयुष्य संपवलं. रातभर डोळे फळाला रिकामी म्हणे आम्ही आणि तो जावं की म्हणे आमचं बस मी बोललो नाही. मला म्हणे चल मी आपलं खाली बसून घेतलं. याला फोन आला डायरेक्ट गावातून तेव्हा उडी मारली म्हणून. तेव्हा मग ते याने काही आतमध्ये काय बाहेर बोललं त्यांना काही नाही त्यांच्या माहिती. नंतर मग मी मला सोडलं बाहेर. मग मला काही काही म्हणाली बाहेर निघ चाल चल चल बाहेर चाल. उडी मारली तर मग मला फोन आल्याबरोबर मग माझं जीव राहायला नाही गेलं. मी दांगोडा करायला लागलो होतो. मला तर मिळून ते मोठे साहेब निघ तिथं आपले वाळूजला ते चिरगले माझ्यावर. घबरे म्हणे काय नाटकं करतोस असं बोलले. तर मी थोडंसं शांत झालो आणि मग सांगायला लागलो साहेब फोन आला फोनवर बोला तरी नाही बोलले. मग नंतर म्हणे जाऊ द्या त्यांना. तरी त्यांना मी बोललो तरी भरोसा नव्हता. माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचं मुलाची आई सांगतेय. मुलगा हातापाया पडला मात्र पोलिसांनी ऐकलं नाही. आता माझा मुलगा परत येणार का असा सवाल या माऊलीनं केलाय. मी असं करणार माझ्या वडिलांना सोडून देतो. मी बिना गुन्ह्याचं तुम्ही अंधार केलं. रात्री टायमाला उचलून आणलं तरी पण तुम्ही आता अत्याचार नको करू. आणलं आता पण सोडा ह्या टायमाला कारण छावणीवर सोडून दिलं. तुम्ही काय इथं दाबून ठेवलं तरी ते त्याचं ऐकलं नाही. तो तिथं म्हणत होता बा गेटमध्ये का सर मी असं करीन ते म्हणे तू काहीच करू शकत नाही म्हणे. त्याला बाहेर आकलून दिलं आणि शेवटी म्हणे जा तुला काय करत नाही म्हणे तू गावाकडे घरी येऊन त्यांना घरी उडी मारली. या प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पोलिसांची दबंगगिरीच कारणीभूत असल्याचा आरोप केलाय आणि पोलीस आयुक्तांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा भाषेत किती वाईट आहे. काय काय बोलायला लागले ते यांना कोणी सांगितलं अरवाच्या भाषेत बोलायचं कोणी मारायचं सांगितलं यांना. पोलिसांना अधिकार आहे का मारायचा किंवा पोलीस हे करायचं. हे काय नाही हे सगळं अमितेश कुमारची त्या ठिकाणी आहे. अमितेश कुमारलाच त्या ठिकाणी याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मी तर म्हणाल की एक मुलगा गेला ना तर तुमचा मुलगा गेला असं तर काय झालं असतं. आणि म्हणून 302 यांच्यावर झालं पाहिजे. मग तो अमितेश कुमार असो की कोणी असो तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी हे प्रकरण अगदी दिल्लीपर्यंत घेऊन जाणार. हरिश्चंद्र यांच्या विरुद्ध कलम 325 गुन्हे वाळूस ठाण्यात पूर्वी दाखल असल्याचं पोलीस सांगतात. मात्र टार्गेट वगैरे प्रकार असल्याचा आरोप फेटाळतात. हा नियमित कारवाईचा भाग होता. मात्र आता संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. आता इथून पुढे फेस्टिवल सीझन सुरू होतो आहे तर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने असे जे ज्यांच्यावरती 2 गुन्हे दाखल आहेत त्याचा आढावा सुरू होता आणि त्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं. पण त्याच्या वडिलांनी तशी तक्रार केलेली आहे याबद्दल अकस्मात मृत्यू दाखल आहे त्याची चौकशी चालू आहे आणि त्यांनी जी तक्रार केलेली आहे त्याबद्दलही स्वतंत्रपणे चौकशी चालू आहे. सागरच्या मृत्यूनंतर जिकठाण गावात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध 4 कारवाई करण्याचं आश्वासनही पोलीस आयुक्तांनी दिलंय. त्यानंतर कडक पोलीस बंदोबस्तात सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागरनं मात्र या सगळ्यात आपला जीव गमावला आहे. आता दोषींवर कडक कारवाई हाच सागरला न्याय असेल. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.